नमस्कार, मी मोहिनी सोनार। महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आजचा आपला विषय आहे विवाह आणि वैवाहिक जीवनातील मतभेद, कारण निराकरण आणि उपाय। यावर विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आनंद कुमारजी, तर जीवन मार्गदर्शक पुण्याचे ते संस्थापक आणि संचालक आहेत ज्योतिषाचार्य आनंद कुमार सर। आपलं खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात। तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया। आनंद कुमार सर हे आनंद कुमार ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटरचे संस्थापक संचालक आहेत। गेल्या 18 वर्षात त्यांनी अनेक ज्योतिष, वास्तू आणि सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार मिळवलेत। अनेक सामाजिक उपक्रमातही त्यांचा सहभाग असतो। याशिवाय सदाशिवपेठ आणि पुणे तसेच घाटकोपर मुंबई येथे त्यांची कार्यालये आहेत। आनंद सरांनी सुचवलेले सोपे उपाय, तोडगे, यंत्रमंत्र, ध्यानधारणा, रत्नरुद्राक्ष आणि ग्रहशांती उपायांमुळे अनेक कुटुंब सुखी झाली आहेत। आजकाल काही जण आपल्या मुलामुलींचा विवाह करण्यापूर्वी त्यांच्या जन्मकुंडली एकमेकांबरोबर मॅच करण्याचा साधा विचारही करत नाही, प्रयत्नही करत नाही। याचा परिणाम त्या मुलामुलींच्या वैवाहिक जीवनावर होतो आणि मग अशा स्थितीत हा विवाह कलह कौटुंबिक वादापासून कोर्ट मॅटर घटस्फोटापर्यंत जातो। हे सर्व टाळता येणं शक्य आहे ते कसं, हे आज आपण आजच्या कार्यक्रमातून आनंद सरांकडून जाणून घेणार आहोत। तर आजच्या या विषयासंदर्भात तुमच्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही थेट आता सरांना विचारू शकता। त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या, 02266483333 नंबर पुन्हा एकदा नोट करा, 02266483333। तर आजचा आपला हा विषय आहे वैवाहिक जीवनातील मतभेद आणि त्यावरील उपाय। तर सुरुवातीला असं बोललं जातं की ग्रह आणि स्थान यामुळे हे मतभेद होतात, तर ते नेमकं कशामुळे, ग्रह आणि स्थानांचं काय महत्त्व आहे? आज म्हणजे आज जो विषय घेतलेला आहे, वैवाहिक जीवनात होणारे मतभेद आणि त्यावर होणारे कारण निवारण उपाय। आता जसं ग्रह आणि हे पापग्रहांच्यामुळे, अशुभ ग्रहांच्यामुळे ह्या जीवनामध्ये कुठेतरी असाधारण परिस्थिती निर्माण होते। तर अशुभ ग्रह कोणते? शनी, मंगळ, राहू, केतू किंबहुना ह्या ग्रहांच्या सान्निध्यात जर कोणी जर शुक्र, रवी असे जर ग्रह आले तर ग्रहांच्या संगतीमुळे हे अनेक दोष निर्माण होतात, अनेक तिथे ग्रहयोग निर्माण होतात आणि त्याच्यामुळे मतभेदाची भूमिका निर्माण होते। राहिला ग्रहांचा विषय। आता आम्ही स्थानांच्या विषयात जातात, लग्नस्थान जिथून व्यक्तिमत्व पाहिलं जातं, पंचम स्थान जिथून शारीरिक सुख, संतान सुख पाहिलं जातं, सप्तम स्थान जिथून दोघांमधली बॉन्डिंग, दोघांमधली आपलेपणाची भूमिका आणि सरतेशेवटी भाग्यस्थान हे पाहिलं जातं। इथे या स्थानात जर कोणी पापग्रह आले किंबहुना अशुभ ग्रहांची संगत निर्माण झाली तर मात्र यांच्या दोघांच्या जीवनामध्ये मतभेद होतात आणि मतभेदातून हे विकोपाला जाण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यामुळे लग्न करण्याच्या अगोदर ह्या स्थानांचा तुम्ही विचार करताय, पत्रिकेला ग्रहस्थितीचा जर विचार करताय तर माझं मत आहे जीवन सुखी आणि आनंदी निश्चित होतं। बरोबर। तर लग्न पत्रिकेत साधारण कशामुळे मतभेद होतात, काय पत्रिकेत गुणदोष असतात? पत्रिकेमध्ये गोचरीचे ग्रहमान, आपण पत्रिका बघितली असेल तर पत्रिकेमध्ये गोचरीचे ग्रहमान, उदाहरणार्थ लग्नस्थानात म्हणजे गोचरी ग्रहमान असेल, महादश असतील, प्रत्यंतर दश असतील किंबहुना पत्रिकेतल्या अन्य ग्रहांची संगत असेल। अनेक लोक आम्ही गुणमिलन करतो, गुणमिलन 36 गुण होऊनही डिवोर्स होतात किंवा 30 गुण होऊनही दोघांमध्ये मतभेद होतात किंबहुना काही ना काही कारणांमुळे ते दोघांना विभक्त व्हावं लागतं, वेगळं व्हावं लागतं। यासाठी त्यांचे ग्रहमैत्री म्हणजे विचार जमायला हवेत, योनी म्हणजे शारीरिकदृष्ट्या एकनिष्ठ राहतील की नाही, शारीरिक सुख मिळेल की नाही, वंशल वाढवण्यासाठी जे अनुरूप प्रयत्न करतात ते अनुरूप वंशल वाढेल की नाही, आणि सगळ्यात महत्वाचा गरजेपुरता पैसा आयुष्यात असेल की नाही, हे तीनच कारणं म्हणजे मेंटली, फिजिकली आणि फायनान्शियली, मानसिक, शारीरिक आणि आर्थिकरित्या जर जमलं तर त्या कुटुंबाला, त्या दोघा उभायताना पती पत्नीला कोणीही वेगळं करू शकणार नाही आणि तुमच्या पत्रिकेतून मात्र हे नक्की पाहता येतं। आणि इथे कुठे कमी पडलं किंवा गोचरीचे ग्रहमान तिथे जर काही कारणीभूत गोचरी ग्रहमान जर अशुभ अवस्थेत असतील तर त्या काळांमध्ये त्या अशुभ स्थिती निर्माण होते की दोघां मतभेद होतात। अनेक कुटुंब आम सांगतात आम्ही अहो 4 वर्ष 10 वर्ष लग्न झाले सगळं गलबेल होतं पण पाठीमागचे वर्ष 1.5 वर्ष आमच्या दोघां मतभेद होतात, त्याला गोचरीचं ग्रहमान म्हणतात। म्हणजे पंचम स्थानातून शनी, मंगळ, राहू, केतू याचं जर भ्रमण चाललं असेल किंवा विशिष्ट ग्रहाची महादशा, अशुभ ग्रहाची, नीच राशीतल्या ग्रहाची जर महादशा निर्माण झाली असेल तर मात्र यांना असाधारण स्थितीला सामोरं जावं लागतं आणि दोघांमध्ये काही काळासाठी काय ना मतभेद होतात। पण त्यासाठी तुम्ही टोकाची भूमिका घेतली तर ते जोडण्याच्या वेळी कुठे ते तुटेल आणि मनस्तापाचीच भूमिका आयुष्यात येईल, त्यामुळे तुमच्या पत्रिकेतलं ग्रहमान मात्र पाहणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यातून सुधारता येतं, त्यातून प्रगती करता येते किंवा ते दुःख असेल, ते कष्ट असेल, ते आयुष्यातलं नाराजी असेल ती दूर सहजरित्या करता येते ह्या कार्यक्रम माध्यमातून नक्कीच सांगेन। नक्कीच। हे गोचरीचं ग्रहमान तुम्ही म्हणाला तर नेमका त्याचा संबंध यामध्ये आहे, तर ते कसं टाळता येऊ शकतं गोचरी ग्रहमान? उदाहरणार्थ म्हणजे ग्रह सौख्यात चतुर्थ भावातून, चतुर्थ स्थानातून एखादा कोणी अशुभ ग्रहांचा स्थिती तिथं भ्रमण करते, म्हणजे उदाहरणार्थ मंगळ, चतुर्थ भावातून मंगळ असेल आणि तिथं योगागाने जर राहू नावाचा ग्रह आला तर 2 पापग्रह आले, म्हणजे घरामध्ये लहानसान गोष्टीवरून, घरातल्या कारणांवरून ह्या दोघांमध्ये पती पत्नीमध्ये वाद होतील, कुटुंबामध्ये वाद, तणाव निर्माण होईल आणि तणाव जास्त वेळ राहत नाही आहे,
फार फार 1.5 महिने 2 महिने पण 2 महिन्यात मोठे 4 वेळा जर भांडणं टोकाची भूमिका झाली तर कुठेतरी मनस्तापाची भूमिका निर्माण होऊ शकते आणि तुमच्यावरती त्याचे कळत नकळत कुटुंबावरती अघटित परिणाम होतात आणि ते गोचर ग्रमण कायमस्वरूपी राहत नाहीत. कारण प्रत्येक ग्रह भ्रमण करत असतो, पृथ्वी फिरत असते, त्यामुळे भ्रमण करते वेळेला आपले जे सोबत आहेत ते काही मागे राहतील किंवा पुढे निघून जातील. त्यामुळे तुमच्या आयुष्यातली असणारी प्रत्येक घटना कायमस्वरूपी आहे असं नक्कीच नाही. त्यातून मात्र प्रगती साधता येते. त्यातून तुम्हाला ते तुमच्या लक्षात आलं तर तेवढा वेळ तुम्ही शांत बसू शकता की त्यावेळेला काही पर्याय करू शकता. उदाहरणार्थ आता मंगळाचा विषय निघाला म्हणून आणि ग्रह सौख्याचा विषय निघाला म्हणून जर पत्रिकेमध्ये चतुर्थात मंगळ गोचरीच आलेलं आहे, भूमीचा कारक आहे, निर्णयाचा कारक आहे, चुकीचे निर्णय घेतले असतील आणि त्यामुळे कुठं अशुभ नुकसान झालं असेल तर नुकसान टाळता येईल का, त्यातून मागे येता येईल का, हे जर तुम्ही निर्णय घेतले तर ती गोष्ट सहजरित्या टाळता येऊ शकते. ग्रहांचं म्हणाला तसं राहू हा जो ग्रह आहे तो अतिशय भेदक असं मानलं जातं. तर राहू जर सप्तम स्थानात आला ना आणि गोचरीचा शनी हा त्या स्थानात आला तर काय परिणाम होऊ शकतो? चांगला प्रश्न विचारला. आपण हा विषय चालला सप्तम म्हणजे वैवाहिक जीवनाचा, सप्तम स्थान वैवाहिक जीवन पाहिलं जातं. मूळ पत्रकेत राहू आहे, राहू नेहमी वक्री चालतो, रिवर्स चालतो, पण शनी तिथे आला तर 2 पापग्रह झाले. शनी प्रत्येक म्हणजे ज्यावेळी कुमारावस्था शनी असेल तर चांगलं करेल, पण शनी ज्यावेळेला वृद्धावस्था जाईल, शनी ज्यावेळेला बालावस्था जाईल तर कुठे त्या दोघांमध्ये मतभेद होतील, पोरखेळ होईल. आणि जर ज्यावेळी मृत अवस्था जाईल आणि त्यावेळेला जर राहू तिथे असेल तर अनेक कुटुंबांमध्ये पाहिलेले आहेत संसार चांगला झालेला आहे तर दोघांमध्ये काही कारणामुळे टोकाची भूमिका निर्माण झालेली आहे, त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झालेला आहे, किंवा दोघांमध्ये तिसऱ्याने कोणतरी डोकवलेला आहे, हे अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे शनी आणि राहूची युती ही घातक ठरते, रिवर्सच करते. पण त्यातल्या त्यात काही काळ रिवर्स शनी चालतो, वक्री शनी असतो, 6 महिन्याच्या वक्री शनी असतो 2.5 वर्षांच्या कालखंडामध्ये, तर त्या वक्री कालखंडामध्ये राहूही वक्री तिथे आहे तर मात्र डिवोर्स निश्चित होतो, हे मात्र नक्की. मग दोघांमध्ये टोकाची भूमिका होऊ शकते आणि ते सहजरित्या टाळता येऊ शकतं. कारण तुम्हाला आधी माहीत पडलं की बाबा शनी या तारखेपासून या तारखेपासून वक्री चालणार आहे, राहू तर वक्री चालतोच आहे, हा या काळामध्ये दोघांमध्ये काही कोणी जर समंजसपणाची भूमिका घेतली तर तुम्हाला त्या गोष्टीवर मात करता येते आणि तुमच्या आयुष्यात प्रफुल्लित करता येतं, तुमचं आयुष्य सुखी आनंदी निश्चित करता येतं. आनंदजी, या ठिकाणी आपल्याला एक फोन घ्यायचा आहे. अश्विनी गावकर आहेत बोरिवलीहून. अश्विनी गावकर बोला. हा, माझ्या भाचीच जन्म तारीख आहे 16/3/1990. 16/3/1990 हो. पहाटे 5:10 पहाटे 5:10 मुंबईचा जन्म आहे. जन्म कुठला? मुंबई. ओके. हा, आणखीन तिचं लग्न म्हणजे बरेच आता 4-5 वर्ष झाली, जमतच नाही कुठे, पत्रिका जमते कुठे काय, म्हणजे काहीतरी अडथळे येतात, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे काहीच कळत नाही. काय करायचं म्हणजे कधी तिचं होणार लग्न हे मला आता टेन्शन आहे. तेवढं सांगा कधी होणार किंवा होणार आहे की नाही. नक्कीच लग्न होणार आहे, सौभाग्य नावाचा योग आहे, याचा अर्थ लग्न होणार आहे. नक्की नक्कीच सगळी माहिती तुम्हाला देते. अश्विनताईंनी आपल्या जवळच्या स्नेहांचा प्रश्न विचारलाय. तारीख आहे त्यांची 16/1989 बुधवारी रात्री गुरुवारी पहाटे 5:10 मुंबई. मिथुन नावाची राशी आहे, यांचं पुनर्वसन नावाचं नक्षत्र आहे. ताई आपल्या कन्येचं पुनर्वसन नक्कीच होणार आहे, फार चिंता नका करू. सौभाग्य नावाचे वगैरे जन्म झाले त्यामुळे सौभाग्य ही सौभाग्यवती नक्कीच होणार, त्याची चिंता नसावी. मात्र त्यासोबत कर्ण आहे, तैतील नावाचं कर्ण आहे. तैतील नावाचं कर्ण एखाद्या पत्रिकेचं असेल जेवढ्या स्पीडने एखाद्या विषयातील लोक पुढे जातात तेवढ्या स्पीडने परत यावं लागतं. ताई या पत्रिकेमध्ये पहिला दोष आहे ते तैतील नावाचं कर्ण, हे लग्नासाठी मारक आहे किंवा वैवाहिक जीवन टिकण्यासाठी सुद्धा मारक आहे. त्यामुळे त्याचं तुम्ही त्याच्याविषयी तुम्हाला मी पुढे उपाय सांगते. आता मूळ पत्रिकेमध्ये ताईंचा प्रश्न आहे की लग्नाचे योगच केव्हा आहेत. तर चक्क वयाच्या 20 वर्ष लग्नाचा योग होता, वयाच्या चक्क 25 वर्ष 2014 सुद्धा लग्नाचा योग होता, आता वयाच्या 30व्या वर्षी म्हणजे चालू रनिंग वर्षामध्ये लग्नाचे योग आहेत. आणि ताई हिच्यासाठी 20 मे 2019 ते 26 मार्च 2021 या दरम्यानच्या कालखंडात लग्नासाठी तुम्ही जोमाने प्रयत्न करतायत, आपल्या जे कोण जवळच्या स्नेही आहेत तिचं लग्न नक्कीच होईल, फार चिंता करू नये. मात्र लग्नासाठी ज्या पत्रिकेत काही दोष आहेत त्या दोषांना तुम्हाला मी सांगून देते. हिच्या पत्रिकेमध्ये लग्नस्थानामध्ये राहू नावाच्या ग्रहासोबत शुक्र नावाचा ग्रह बसलेला आहे, याला नीचभंग नावाचं योग म्हणतात. हा लग्नी आहे, सोबत बुध आहे. बुधासोबत जर शुक्र आला तर कुठे अशुभ योग मानला जातो, म्हणजे मनासारखं स्थळ न येणं, कुठं आपल्याला जे पसंत येईल समोरून पसंती न दर्शवणं किंवा होकार नकार न कळवणं, अशा गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. कारण हिच्या पत्रिकेमध्ये लग्नी राहू आहे आणि सोबत शुक्र नावाचा ग्रह. पंचम स्थानामध्ये ताई चंद्र आहे आणि काही अंश हा अशुभ मानला जातो, कारण चंद्राची परिस्थितीच्या पत्रिकेमध्ये वृद्धावस्था आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये 30 वर्षांच्या दरम्यान किंवा 30 वर्षानंतर जो लग्नाचा जो कालखंड येईल त्या काळाचे लग्न होईल. आणि आता 30 वर्षादरम्यानमध्ये म्हणजे आत्ता मी सांगितलं 20 मे पासून 2019 ते 2000
2019 पर्यंत लग्नासाठी शुभ काळ, त्यामुळे फार चिंता करू नक्कीच नाही. मात्र ताई सर्वसामान्यांना जी भीती असते ते मंगळाची, मग अशा सांगितलं मंगळाविषयी मी बोललो तर मंगळाच्या मंगलिक आहे आणि वृषभ राशीचा मंगळ आहे तर काही अंशी कडक मंगळ मांडला जातो. मंगळ म्हणजे फार वाईट असतो असं नाही आहे, पण लोक निर्णयक्षम असतात, थोडे तापट असतात, थोडे चिडके असतात, किंवा आपलं मत मांडण्याची भूमिका यांची असते, त्यामुळे हे मंगळ शांताई निवारण करायचं आहे. तर चार दोषांताही आपण जर निवारण करताय तर आपल्या यांना मनासारखा जोडीदार नक्कीच मिळेल आणि 2021 अगोदर, मार्चच्या अगोदर आपल्या कन्येला नक्कीच अनुरूप जोडीदार मिळेल आणि ती सौभाग्यवती झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. मात्र मंगळदोष, तैतलीकरण, नीचभंगनामा दोष आणि अशुभ दोष, ह्या दोषांना तुम्ही निवारण जर करताय तर माझं मत आहे हिचा लग्न होईलच होईल, पण संसारी सुखाचा आणि आनंदाचा नक्कीच होईल. तर या ठिकाणी त्यांच्या समस्येचं समाधान झालं. तुम्हालाही तुमच्या समस्या असतील तर मुंबई घाटकोपर येथे सरांचं कार्यालय आहे आणि पुण्यातील सदाशिवपेठेत सुद्धा आहे, तुम्ही जाऊ शकता. तर या पत्रिकेमध्ये आपण असं समजलं की मंगळ असल्यामुळे काही प्रॉब्लेम्स येतात. आपण लग्नस्थानात जर मंगळ असेल तर ती व्यक्ती तापट असते, हेकेकोर असते, जिद्दी असते असं तुम्ही म्हणालात, तर त्याचमुळेच वैवाहिक जीवनात असे प्रॉब्लेम्स होतात का? हे निर्णय घेण्यासाठी यांची मानसिकता चांगली असते. आता मंगळ हा सेनापतीचं काम करतो, निर्णय क्षमता चांगली असते आणि ज्याची निर्णय घेण्याची ताकद आहे तो माणूस निर्णय घेतो. काही वेळी निर्णय चुकतील सुद्धा, सगळे निर्णय बरोबर येतात असं नाही आहे, पण ती युवती आहे, ती मुलगी आहे, तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळावा असं तिची अपेक्षा आहे. किंवा कोणी लग्नी मंगळ, आता विषय या मुलीचा चतुर्थात मंगळ होता, आता तू म्हणते लग्नी मंगळ, लग्नी मंगळ म्हणजे व्यक्तिमत्व, हे आपलं लीडरशिप करणारे लोक असतात, त्यांचं व्यक्तिमत्व कुठे कुठे वाव मिळावं असं त्यांना वाटत असतं आणि व्यक्तिमत्वाला वाव मिळाला नाही म्हणजे माझं म्हणणं कोणी ऐकून घेत नाही किंवा जे मी काय करतोय त्याला यश मिळत नाही, मग कुठे ते वैफल्यग्रस्त होतात. मग यशाला तुमचं परत धनस्थान, द्वितीय स्थान पाहायचं आहे, तुमचं भाग्यस्थान पाहायचं आहे, कर्मस्थान पाहायचं आहे, किंवा लाभस्थान, त्या सगळ्या गोष्टी लाभ होणार आहे का, तुम्हाला एका गोष्टी मिळाल्या तिचे उपभोग तुम्ही घेणार आहात का, जे तुम्ही कर्म करता ते योग्य कर्म करत आहात का, ह्याही गोष्टीचं मंथन करणं तेवढंच गरजेचं असतं. त्यामुळे एका ग्रहाला धरून चालणार नाही, तो तुमचा विषय काय आहे आणि ती विषयात ती परिस्थिती काय आहे, ती व्यक्ती कोणत्या वयात कोणत्या परिस्थितीत आपला प्रश्न विचारते हे तेवढंच महत्वाचं असतं. नक्कीच धन्यवाद आनंदजी. यानंतर आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत कार्यक्रमात, पुन्हा भेटूयात. पाहत रहा साम टीव्ही. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत आहेत आनंदजी, जे ज्योतिष आचार्य आहेत आणि ज्योतिषविषयी सगळी माहिती आपल्याला देणार आहेत. आजचा आपला विषय आहे की वैवाहिक जीवनातील मतभेद. तर वैवाहिक जीवनात नेहमीच मतभेद होत असतात, नेहमीच कलह होत असतात, अनेकांच्या घरात हे प्रॉब्लेम्स चालूच असतात. तर नेमकं आपल्या प्रेक्षकांनी काय उपाय करावेत, ते सहज असे तोडगे त्यांना करता येईल असे उपाय सांगा. सर्वप्रथम घरगुती ज्या कुटुंबामध्ये पती पत्नीमध्ये वाद आहेत आणि सर्वांनी बाजारात सहज अवेलेबल होणारं यंत्र आहे की मनोमिलन यंत्र. मनोमिलन यंत्र दोघांनी मन एकत्र राहावे, दोघांचं मनाचं मिलन व्हावं, तणाचं मिलन व्हावं, किंवा दोघांनी प्रसन्न वादान राहावं, तर यासाठी संवाद चांगला राहावा यासाठी मनोमिलन यंत्र कोणत्याही कुठूनही घेऊन तुम्ही जर शुक्रवारी दिवशी अनुष्ठान करून आपल्या घरामध्ये बेडरूममध्ये ठेवताय तर माझं मत दोघांमध्ये मन आणि तणाने एकत्र राहतील, वाद संवाद आनंदी होईल आणि दोघांमध्ये म्हणजे कटुताची भूमिका नक्कीच कमी होते हे अनुभवाने सिद्ध झालेलं आहे. दुसरं त्यांनी काय करावं, तर आत्ता सध्या श्रावण मास चालू आहे तर गौरीशंकर रुद्राक्ष पती अथवा पत्नी या दोघांनी धारण करावा, किंबहुना आपल्या देवघरात जर ठेवताय तर पती पत्नींमधले वाद तणाव कमी होतात, मनस्थिती आनंदी राहते आणि दोघांमधल्या कुठेतरी वादाला एक छोटीशी चांगली आशेचं किरण निर्माण होऊन दोघांमधले एकोपा आणि प्रेम आपुलकी वाढायला सुरुवात होते, तर गौरीशंकर रुद्राक्ष आहे. त्यामध्ये अतिच टोकाची भूमिका असेल, नवरा वगैरे जमतच नाही, दोघे वेगळे राहत आहेत, तर ब्ल्यू टोपाज नावाचं रत्न बाजारात सहज अवेलेबल होतं, आपल्याकडे अवेलेबल आहे. हे ब्ल्यू टोपाज नावाचं रत्न हे वशगन रत्न म्हणून ते काही लोक त्याला म्हणतात आहे. हे रत्न जर ते कोणी पेंडंट किंवा अंगठी स्वरूपात जर पती अथवा पत्नी दोघांपैकी कोणी धारण करत आहे तर दोघांमधलं प्रेम आपुलकी वाढते आणि दोघांतलं संसारपणा सुखाचा झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. त्यामध्ये जर बायको थोडी हट्टी असेल तर कुंकवाच्या करंड्यामध्ये जर तुम्ही सफेद गुंज येते ते हळदीच्या करंड्यात ठेवावे आणि कुंकवाच्या करंड्यात काळी लाल गुंज येते ही कुंकवाच्या करंड्यात जर तुम्ही देवघरात ठेवताय आणि त्यातलं कुंकू जर तुम्ही ईश्वर देवाला लावताय किंवा तुम्ही स्वतः त्याचा यूज करताय तर माझा मत आहे की पतीमधले आनंद आणि प्रेम आपुलकी नक्कीच वाढते. त्याचबरोबर हाताजोडी नावाची वनस्पती ही सहज तुम्हाला मिळणार असेल तर ते घ्यावी, तर त्यामध्ये प्रेम आपुलकी आणि दोघांमधला संवाद पॉझिटिव्ह होण्यासाठी मदत होतो. त्यामुळे हे दोघांमधले एक आपुलकीचं नातं, एक दोघं नम्रपणाने आणि एक अगस एक दोघांमधल्या भावना जाणून घेण्याची भूमिका ह्यांच्यात निर्माण होते. तर हाताजोडी नावाची वनस्पती जर तुम्ही आपल्या घरात जर ठेवताय तर माझं मत आहे दोघांमध्ये
आनंद आणि प्रेम आपुलकी वाढेल. जर ज्यांना रत्नांमध्ये धारण करायचं तर हिरा नावाचं रत्न शुक्राचं आहे की वैवाहिक जीवनासाठी पूरक आहे, पण ज्यांना हिरा धारण करण्याच्या बजेटच्या बाहेर आहे तर त्यांना अल्प किमतीत मिळणारा ओपेल नावाचं रत्न जर ते धारण करतात तर माझं मत आहे त्यांच्या दोघांमधल्या आपुलकी प्रेम आणि दोघांमधला एक एकोपा राहण्यासाठी नक्कीच मदत होते. आणि ओपेल नावाचं रत्न हा दोघांमधला एक पॉझिटिव्हनेस वाढवतो, दोघांमधले आपुलकी वाढवतो आणि तो एक त्या सप्तरंगासारखे झंकार असते किंवा पूर्ण पाणीदार असतात किंवा पूर्ण सफेद सुद्धा असतात. तर असं ओपेल नावाचं रत्न ते धारण करतायत आणि ज्यांचा बजेट असेल तर हिरा नावाचं रत्न धारण कराल तर तुमचं आयुष्य हिऱ्यासारखं झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. किंबहुना नेहमी घरामध्ये सायंकाळच्या वेळेला आपल्या चौकडीच्या बाहेरच्या बाजूला जर तुम्ही कापूर जळताय तर माझं मत आहे की तुमच्या घरात असं निगेटिव्हिटी ही निघून जाईल आणि घरामधले प्रसन्न लक्ष्मीचं वातावरण घरामध्ये नक्कीच निर्माण होईल. त्यामुळे साधे तोडगे सांगितले हे तोडगे करा, नक्की तुमच्या जीवनामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह परिणाम नक्कीच जाणवतील. नक्कीच या अपेक्षा आहे, या तोडग्यांनी तुमच्या जीवनातील प्रॉब्लेम्स नक्कीच दूर होतील. या ठिकाणी आपल्याला एक फोन येतोय, नाला सोपाराहून राजश्री आहेत. राजश्री बोला, काय समस्या आहे तुमची? मला माझ्या मुलीच्या लग्नाबद्दल विचारायचं आहे. हा, तिची जन्मतारीख आहे 10/5/91. जन्मवेळ आहे 91. जन्मवेळ आहे सकाळचे 9:05 वार शुक्रवार. 9:05 हो. ठिकाण? ठिकाण जन्म ठिकाण जिल्हा उस्मानाबाद. उस्मानाबाद. ताईंचा लग्ना संबंधित प्रश्न आहे. त्यांची मुलगी आहे. ठीक आहे, त्यांच्या जन्मतारीख त्यांनी सांगितलेली आहे ती 10/1991 सकाळचे 9:05 उस्मानाबाद. मी नावाची राशी आहे, पुरा भाद्रपद नावाचं नक्षत्र आहे. ताई, आपल्या लेकीच्या लग्नामध्ये छोटासा एक दोष समोर जो दिसतो आहे ते वैद्युती नावाचा योग. वैद्युती नावाचा योग अशुभ मानला तो आणि लग्नामध्ये अडचण येणारा ताई दोष मानला तो. तर माझी विनंती आहे वैद्युती नावाचा एक दोष निवारण करावा. आपला सर्व प्रथम प्रश्न आहे की लेकीच्या लग्नाचे योग केव्हा आहेत? चक्क 19 लग्नाचे योग हिच्या पत्रिकेत होते. वयाच्या 27 लग्नाचे योग हिच्या पत्रिकेत होते. 2018 जून महिन्याच्या आधी लग्न व्हायला पाहिजे होतं आणि त्यानंतर वयाच्या आता 32 फार उशीर होतोय. 32 ताई लग्नाचे योग पुढे जातात आहे. आता लग्नास विलंब, एवढा विलंब होण्याची कारणं काय आहेत? त्याच्या पत्रिकेमध्ये जसं मंगलिक असल्यामुळे लग्नी मंगळ आहे, लग्नी शुक्र आहे, लग्नी केतू पण आहे. लग्न असताना ताई दोन पापग्रह लग्नी आलेले आहेत आणि विशेष म्हणजे शुक्र नावाचा ग्रह तिथेच आहे जो वैवाहिक जीवनाचा कारक आहे, विवाहाचा कारक आहे आणि तो हिच्या पत्रिकेतला शनीच्या आणि केतूच्या सोबत आहे. याला कुयोग म्हणला तो. ताई, कुयोग म्हणजे खोटाटे, चिटर, लफंगे, काही तर लोक मिळण्याचे चान्सेस हिच्या पत्रिकेत जास्ती जास्त आहेत. त्यामुळे हिच्या लग्नात मंगल कार्य करण्याच्या अगोदर तुम्ही या दोष निवारण केल्याशिवाय हिच्या मंगल कार्यासाठी पुढे जाऊ नका किंवा पुढे पाहू नका, ही माझी विनंती आहे. दुसरी गोष्ट, पत्रिकेत मंगळ दोष शांत निवारण करून घ्या. पत्रिकेत कुयोग आणि निचभंग नावाचं शांत निवारण करून घ्या. आणि मुलीचे विवाहाचं यंत्र हे कात्यायनी देवीचं यंत्र हे जर मुलीचं आपण आई वडील म्हणून तुम्ही पूजा करताय पत्रिकेचे दोष निवारण करून तर माझं मत आहे तुमचं दायित्व, तुमचं कर्तव्य पार पाडण्यासाठी जे काही प्रयत्न केला त्या प्रयत्नाला यश मिळेल. आणि मुलीच्या गळ्यामध्ये गोल्डन टोपाज हे पेंडंट तिच्या गळ्यात सोबत धारण करायला द्या की सोबत अंगठी रत्न धारण करायला द्या. तिच्याशी तर गोल्डन संधी मिळेल आणि तिचा विवाह काही दिवसांमध्ये, अनेक लोकांचे लग्न अगदी चक्क 3 महिन्यात, 1.5 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात, 4 महिन्यात लग्न आटोपले आहेत. आपल्या लेकीचंही ताई लग्न नक्कीच आटोपेल, चिंता नसावी. मात्र हे दोष निवारण केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नये असं नक्कीच सांगेल. कारण याच्या पत्रिकेमध्ये हा कुयोग दोष निवारण करावा आणि वैद्युती नावा दोष निवारण करावा. माझं मत आपल्या लेकीचा संसार नक्कीच सुखाचा होईल. त्यासाठी वयाच्या अगदी पुढचे मी सांगितले तारखेची वाट पाहण्याची गरज नक्कीच नाही. येत्या दिवाळीनंतर लग्न करायचं असेल तर दोष निवारण करा आणि मुलीच्या विवाहाचं यंत्र म्हणजे कात्यायनी यंत्राचं पूजन करा. नक्कीच आपल्याला यश नक्कीच मिळेल, आपल्या लेकीचं मंगल कार्य नक्कीच आटोपलं जाईल. नक्कीच राजश्री हिचं मंगल कार्य नक्कीच लवकर होणार आहे. यानंतर ग्रहांबद्दल आपण थोडंसं बोलूया. शुक्र हा जर बालपणी असेल तर विवाहात काय अडचणी निर्माण होतात, त्याचा वैवाहिक जीवनावर काय परिणाम होतो? शुक्र आता ह्या मुलीचा आपण शुक्र पाहतो तर कुमार अवस्था लग्न होणार आहे, पण पत्रिकेमध्ये 3 ग्रह मृत अवस्थेत आहेत की रवी नावाचा ग्रह, चंद्र नावाचा ग्रह आणि मंगळ नावाचा ग्रह. हिच्या पत्रिकेत मृत अवस्था जो आत्मविश्वास कारक आहे, मनाचा कारक आहे, निर्णयाचा कारक आहे, हे कुठेतरी कोंबडून गेले तर 3 ग्रहांचं दान करायला पाहिजे. आपला प्रश्न आहे की शुक्र नावाचा ग्रह जर बालावस्थेत असेल तर काय? शुक्र नावाचा जर ग्रह बालावस्थेत असेल तर कुठेतरी यांच्या आयुष्यामध्ये पोरखेळ होतो. एक पोरखेळ म्हणजे एक परोक्तपणा येत नाही आणि दोघांमधले आपुलकी प्रेम राहत नाही. त्यामुळे कुठे त्या आयुष्याचा पोरखेळ होऊ नये म्हणून जर शुक्र कोणाच्या पत्रिकेत बालावस्था असेल त्यांनी हिरा नावाचं रत्न धारण करावं आणि विशेष म्हणजे त्यांनी शुक्राचं दान करावं. तर माझं मत आहे त्यांच्या आयुष्यामध्ये शुक्राचे जे बालावस्था असणारे इफेक्ट आहेत की त्याचे अशुभ परिणाम आहेत ते नक्कीच आयुष्यातला पोरखेळ नक्कीच थांबेल असं नक्कीच सांगेल. सर, आपल्याकडे एक शेवटचा 1 मिनिट आहे, काय तुम्ही प्रेक्षकांना मार्गदर्शन कराल?
मी सांगेल की या कार्यक्रम माध्यमातून सांगेल की जीवनामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे, प्रगती साधायची आहे, तर हे ग्रहदशा आहे, ज्योतिष शास्त्र आहे, तुम्हाला गाईडलाईन घेण्याचं शास्त्र आहे. ह्या गाईडलाईन घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ शकता. हे शास्त्राचा फार अवलंबून राहू नका आणि याला इग्नोर पण करू नका. तुमच्या आयुष्यात दिशा दाखवण्यासाठी, तुमच्या आयुष्याचे मंजिल तत्व आणि कार्य पूर्ण करण्यासाठी, तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी ह्या शास्त्राचा नक्कीच मार्गदर्शन घ्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये त्याच्या अनुषंगाने तुमच्या आयुष्यात त्या रूपरेषा निर्माण कराल. तर माझं मत आहे, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ध्येय उद्दिष्ट साध्य करता येतील आणि तुमचं आयुष्य यशशिखरापर्यंत नक्कीच पोहोचेल. ह्या ज्योतिषशास्त्र हे शास्त्र आहे, हे फार पुरातन शास्त्र आहे, ह्याचा तुमच्या आयुष्यात फायदा झाला पाहिजे हीच आमची एक भावना आहे आणि या भावनेने तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करतो. प्रत्यक्ष भेटण्यासाठी मुंबई आणि पुण्याला नक्कीच भेटायला या, वेळ ठरवून या. तुमच्या वेळेचं सदुपयोग होईल आणि तुमच्या वेळेचा नक्कीच आयुष्यामध्ये एक चांगलं ध्येय उद्दिष्ट नक्कीच साध्य करता येतील. नक्कीच प्रेक्षकांना काही अडचणी असतील सरांना भेटू शकता घाटकोपर आणि पुण्याला सरांचं कार्यालय आहे. तर धन्यवाद सर आम्हाला दिलेल्या माहितीबद्दल, प्रेक्षकांना खूप छान माहिती दिलीत. पुढच्या कार्यक्रमात याच ठिकाणी याच वेळेत भेटूया. तोपर्यंत पाहत रहा साम टीव्ही.